नमस्कार बालमित्र हो आज आपण खरबूज या फळाची माहिती पाहणार आहोत खरबूज गोड व स्वादिष्ट फळ आहे खरबूज हे पाण्याने भरलेले फळ असते उन्हाळ्यामध्ये शरीराचे तापमान काही प्रमाणात थंड ठेवायला खरबूज मदत करते खरबूजामध्ये शरीरास आवश्यक असलेले जीवनसत्वे व खनिजे आहेत उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने अंगाची लाही, लाही होत असते अशा वेळी शरीराला थंडावा मिळावा म्हणून खरबूज खर्भुज खावे खरबुजे शीत फळ म्हणून ओळखले जाते त्यामुळे खूप उष्णता झाली आहे असे जाणवल्यास खरबूज खावे उन्हाळ्यात घाम येण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे शरीर ही हायड्रेट होण्याचा धोका असतो त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी समतोल राखण्यासाठी खरबूज खावे खरबूजात उत्तम पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यासाठी ते चांगले फळ मानले जाते उन्हाळ्यात पाणी कमी पिल्या गेल्याने किंवा शरीर हायड्रेट झाल्याने अनेक लोकांना लघवीचा त्रास होतो त्या ठिकाणी जळजळ होते हा त्रास थांबविण्यासाठी खरबूज खाणे उपयुक्त ठरते अशक्तपणा आला असेल तर खरबूज खावे खरबुजात कॅलरी चांगल्या प्रमाणात असतात ज्यामुळे ज्या व्यक्तींना वजन वाढवायचे असेल ज्यांना अशक्तपणा आला असेल त्यांना खरबूज खाण्याचा सल्ला दिला जातो जर अंगाला खा सुटत असेल तर खरबूजाचा आहारात वापर लाभदायक ठरतो खरबूजात मोठ्या प्रमाणात अँटी ॲक्सिडेंट विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे खरबूज मोठ्या प्रमाणात आहारात घेतल्यानंतर त्वचा उजळ होते खरबूज खाल्ल्यामुळे कॅन्सरसारख्या रोगांपासून बचाव करता येतो खरबुजामध्ये एडिनोसियन असल्यामुळे रक्तविसरण सुरळीत होतं यामुळे आरोग्य निरोगी आणि सुरक्षित राहतं कप झाला असेल पचन होत नसेल तर खरबूज शरीरासाठी लाभदायक ठरते त्वचेमध्ये कनेक्ट टिशू असतात शरीरातील टिशूंशी सुरक्षा करण्याचे काम खरबूजातील घटक करतात यामुळे शरीरावरील जखमा लवकर बऱ्या होतात चेहराही उजळतो खरबूजामध्ये विटॅमिन बी असल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी मदत होते साखर आणि कार्बोहायड्रेट संतुलित करण्याचे काम खरबूज करतात धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा